नमस्कार, वैश्यूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण शिल्लक राहिलेला जो भात असतो ना, शिळा भात, त्याच्यापासून छान असा दुसऱ्या दिवशी आपण त्याचा उपयोग करून मस्त असा अंडा राईस बनवणार आहोत. खूप सिम्पल रेसिपी आहे. आता हा थोडाच भात होता, जास्त नव्हता, त्यामुळे मी तेवढ्याच आता दाखवते. तुम्ही जास्त पाहिजे किंवा ताज्या भाताचाही करू शकता अशा पद्धतीने. आता हा भात सगळा फोडून घेतलेला आहे, म्हणजे आपला मोकळा मोकळा केलेला आहे. त्याच्यानंतर एकीकडे कढई तापायला ठेवलेली, त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे गरम करायला. तेलही छान गरम झालं आहे. आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा टोमॅटो ऑप्शनल आहे, टाकलात नाही टाकलात तरी चालेल. बिना कांद्याचाही तेवढाच टेस्टी लागतो, पण मी ते आता होता म्हणून कांदा टाकला. जरा थोडासा भातही खूपच थोडा कमी होता त्यामुळे. आता इथे छोटा मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. थोडासा परतवायचा आहे, तो हलकासा परतवून झाला की टोमॅटो टाकायचा आहे. तोही छोटाच टाकलेला आहे, किंवा आपण मिडियम साईजचा टोमॅटो असेल त्याचा अर्धा भागच टाकलेला आहे. जास्त टोमॅटो टाकणार नाही आहे, फक्त कांद्याची थोडीशी चव यायला पाहिजे जास्त अशी. तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर तोही थोडासा परतवायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, तीही तेलावरच आपण थोडीशी परतवून घ्यायची आहे मस्त अशी. बाहेरचा आवाज थोडासा इग्नोर करा. आता इथे मस्त छान असं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर थोडीशी परतवून झाली. कांदा इथे तुम्ही पाहू शकता छान हलकासा गुलाबी रंगहीपर्यंत परतला गेलेला आहे. आता इथे मसाले टाकूया आपण. हळद टाकलेली आहे पाव चमचाभर, तिखट टाकलेले आहे घरगुती जो मसाला असतो तो, आणि मीठ. बाकी काहीच टाकायची गरज नाही, याच्यानेच खूप छान टेस्ट येते. आणि छान पूर्ण आता मसाले तेलावर आपण पहिले परतवून घ्यायचे आहे. एखाद मिनिटवर परतवायचे आहेत. छान भाजले गेले तेलावर की त्याच्यानंतर जो आपण भात मोकळा करून ठेवला होता ना, शिळा भात, तो टाकायचा आहे सगळा. जर मस्त चमच्या साह्याने आधीच फोडला ना की मग नंतर परतताना जास्त आपल्याला मेहनत किंवा अजून काही करता लागत नाही, पटकन मिक्स होऊन जातो कांदा टोमॅटोमध्ये. त्यासाठी आधीच थोडासा मोकळा मोकळा करून घ्यायचा. किंवा जर आपल्याला ताज्या भाताचं बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं आधी बनवून ठेवा, जेणेकरून तो थंड झाल्यावर मस्त मोकळा होतो. मग शीतनशीत वेगळा येतो ना, तेव्हा छान वाटतो बघायलाही आणि खायलाही छान वाटतो. आता हे भात टाकून झाल्या त्याच्यानंतर परतवायचा आहे तो मसाल्यांमध्ये, सगळ्या व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता एक अंडं फोडून टाकते. ह्याच्यामध्ये थोडीशीच क्वांटिटी आहे भाताची, त्यामुळे एकच अंडं टाकलेलं आहे. जर तुमचं भाताची क्वांटिटी जास्त वगैरे असेल तर तुमच्या त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा, जास्त अंडी वगैरे टाका. कारण का अंडा राईस आहे त्याच्यामुळे थोडासा अंड्याचा फ्लेवर जास्त यायला पाहिजे. इथे आता डिशवरच भात येईल होईल आपला हा अंडा राईस, त्यामुळे त्याच्यानुसार फक्त मी एकच अंडं टाकलेलं आहे. आणि अंडंही मस्त ट्विन्समध्ये निघालेलं आहे, तुम्ही बघितलंच असाल. आता छान अंडं टाकून झाल्यानंतर मस्त परतवायचं आहे. आपलं खाली तळाला जसं अंडं लागत जाईल तसं जसं ते आपण नीट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर झाकण ठेवूया आता आणि छान एक वाफ काढून घेऊया. 1 ते 2 मिनटामध्येच आपला मस्त आपला राईस तयार होईल. अंडं शिजायला जास्त टाईम लागत नाही.